राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे धाडसी दरोडा पडला असून भर चौकात असा दरोडा पडल्याने लोणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कोल्हार येथील जितेंद्र खरडे यांच्या घरावर पहाटेच्या सुमारास 3 अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या मागच्या बाजूने प्रवेश करून धाडसी दरोडा टाकला। या सुमारे 6 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी सरपंच सुरेंद्र खरडे पाटील यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, तर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या। बघूयात सुरेंद्र खरडे पाटील यांची प्रतिक्रिया। आज दिनांक 24 जून 2023 रोजी कोल्हार बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र विष्णुपंत खरडे पाटील यांच्या निवासस्थानी रात्री पहाटे 3 वाजता धाडसी चोरी झालेली आहे आणि जवळपास 5 ते 6 लाख रुपयाचे रोख आणि सोन्याच्या स्वरूपातील ऐवज चोरी गेलेला आहे। गेल्या 5-7 वर्षापासून कोल्हारमध्ये अनेक चोऱ्यांचे प्रकार सर्रास घडत आहेत। वेळोवेळी नुसत्या घरफोड्याच नव्हे तर दुकानांच्या शटर तोडूनही अनेक चोऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत। तसेच मोबाईल चोरांचे मोठ्या टोळ्या या ठिकाणी सक्रिय आहे। दर शुक्रवारच्या बाजारामध्ये एखादा आठवडा जाता सारख्या मोबाईल चोऱ्या पाकिट मारणं हे प्रकार चालूच असतात। तसंच या ठिकाणी डाळिंब आणि द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे। डाळिंबांची चोरी सध्या डाळिंबाला भाव आहे। गेल्या 2-3 वर्षापासून डाळिंब चोरांचा सुद्धा खूप सुळसुळाट या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर कोल्हार बुद्रुक भगवतीपूर शिवारातून प्रवरा नदी वाहते आणि बरेचशा शेतकऱ्यांच्या विहिरी नदीच्या कडेला आहेत, तर त्या ठिकाणी केबल चोरी जाणे, मोटर चोरी जाणे, इलेक्ट्रिक मोटर चोरी जाणे हे प्रकारही सातत्याने गेल्या 8-10 वर्षात घडत आहेत। दुचाकी जाणे, चारचाकी वाहन चोरी जाणे हे प्रकार तर नित्याचे झालेले आहेत। आणि आज पहाटे जी चोरी झाली ती खूप जे सगळ्यांना विचार करायला लावण्यासारखी आहे, कारण 4-5 दिवसापूर्वीच जितू पाटील खरडे यांच्या निवासस्थानाच्या मागं राहणारे भुजबळ सर यांचाही बंगला फोडण्यात आला। त्याच्या अगोदरही कॉम्प्लेक्स जे झुंबरशेट कुंकलोड मार्केट आहे त्या ठिकाणी अनेक फ्लॅटचे कुलप तोडून, अनेक बंगल्यांचे कुलप तोडून वेगवेगळ्या उपनगरांमध्ये यापूर्वी चोऱ्या झाल्या आणि प्रत्येक चोरीच्या वेळी पोलिसांना, ग्रामस्थांनी, व्यापाऱ्यांनी निवेदन दिले, कारण कोल्हार भगवतीपूर ही जवळपास 40-50 हजार लोकसंख्येचे गाव आहेत आणि या ठिकाणी कोल्हार आउटपोस्ट एक सुसज्ज चौकी आहे। त्यासाठी ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतने 20 गुंठे जागा उपलब्ध करून दिली आहे आणि त्याचबरोबर पोलीस चौकी ग्रामस्थांच्या सहभागातून बांधून दिलेली आहे। पण शोकांतिका अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून त्या चौकी बेवारस असल्यासारखेचं चित्र या ठिकाणी आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आणि असे काही चोऱ्यांच्या मारामारी भांडणाचे प्रकार घडल्यानंतर ज्यावेळी आपण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जातो तर त्यावेळी 100 पैकी 99 वेळेस असा अनुभव आला की तिथं पोलीस चौकीला कुणीही पोलीस उपलब्ध नसतात। रात्री बेरात्री चोऱ्या दरोडे असे प्रकार झाल्यानंतर शेतकऱ्यांनी किंवा व्यापारी ज्याची इथं चोरी होती त्याला प्रश्न पडतो की आपण कुठल्या पोलीस स्टेशनला जावं, कुठल्या चौकीला फोन करावा, कारण या ठिकाणी कुठल्याही पोलिसांचे नंबर लोकांकडे अवेलेबल नाही। रात्रीची गस्त जी पूर्वी व्हायची आता ती गस्तही जवळपास बंद झाल्यासारखी आहे। एखादा चक्कर त्या पेट्रोलिंगच्या गाडीचा होतो तोही संपूर्ण गावामध्ये परिसरामध्ये चक्कर होत नाही आणि त्यामुळं म्हणजे वाऱ्यावर दोन्ही गावं असल्यासारखी सध्याची परिस्थिती आहे। आणि वेळी ज्यावेळेस चोरी झाली ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळाला सगळ्यांना, पोलिसांना वेळोवेळी निवेदन दिले की दोन्ही गावं मोठे, मोठी बाजारपेठ आहे, या ठिकाणी पोलीस बळ वाढवलं पाहिजे, रात्रीची गस्त वाढवली पाहिजे, परंतु प्रत्येक वेळी फक्त आश्वासन दिलं जातं। आणि शोकांतिका अशी आहे की जेवढ्या काही 8-10 वर्षामध्ये चोऱ्या दरोडे या ठिकाणी झालं, गाडी चोरीच्या घटना झाल्या असतील, दुकानं फोडल्या असतील, शेतकऱ्यांच्या मोटरी डाळिंब चोरी गेल्या असतील, अद्यापपर्यंत कुठल्याही गुन्ह्याचा तपास लागलेला नाही, एकही आरोपीला अटक झालेली नाही, मग आता लोकांमध्ये असं संभ्रम निर्माण झाला की ह्या राज्याला, ह्या गावाला, या तालुक्याला कोणी वाली आहे का नाही, आणि आपलं जे ग्रह खातं आहे तर यांना अजून काय अपेक्षित आहे। आत्ताच काल परवाच शेजारच्या तालुक्यामध्ये 3 लोक दरोड्यामध्ये मृत्युमुखी पडले, त्यांचा खून करण्यात आला, अशा घटना संपूर्ण जिल्ह्यात घडत आहेत।
तर इथं कोणी वाली राहिलं का नाही असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. कालच्या आणि आत्ताच एक मागच्या एक दीड महिन्यापूर्वी जे कोलारचे प्रसिद्ध व्यापारी असावा यांच्या घरीसुद्धा असाच दरोडा पडला आणि जवळपास 4 ते 7-5-7 लाख रुपये रक्कम रोख त्यांची चोरीला गेली. त्या चोरीचाही अद्याप तपास लागलेला नाही. सोनारांच्या दुकानावरती मोठे मोठे दरोडे पडले त्याचाही तपास अद्याप लागलेला नाही. पोलीस यंत्रणा नेमके काय काम करती हाही लोकांपुढं प्रश्न पडलेला आहे. आणि मी सांगितलं तसं की दुर्दैव असं आहे की एवढी सुसज्ज 20 गुंठे जागा दिलेली आहे, आउटपोस्ट इथं आहे, परंतु एकही पोलीस कर्मचारी वेळेला इथं मिळून येत नाही. त्यांचे नंबर उपलब्ध नसतात आणि वारंवार तक्रार करून देखील फक्त तात्पुरतं आश्वासन दिलं जातं, प्रत्यक्ष कारवाई कुठलीही होताना दिसत नाही. म्हणून लोकांमध्ये आता खूप आक्रोश आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थ व्यापारी आज या ठिकाणी जमलेले आहेत. आणि संध्याकाळी 6:30 दरम्यान लोणी पोलीस स्टेशनचे API आठरे साहेब यांना निवेदन देणार आहेत. आणि जर उद्या या सर्व परिस्थितीमध्ये बदल झाला नाही, कोलारला वाढीव पोलीस बळ दिलं नाही आणि या बाजारपेठेकडे जर पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवली नाही तर आता नजीकच्या काळामध्ये संध्याकाळी मीटिंग घेऊ, गाव बंद आणि रस्ता रोको करण्याच्या विचारामध्ये ग्रामस्थ आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, जेणेकरून ग्राहक खात्यापर्यंत आमच्या भावना पोहोचतील. कारण वेळोवेळी लोणी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन देखील कुठलाही फायदा लोकांचा किंवा कुठलीही मागणी आमची पूर्ण झालेली नाही. ना इलाज असतो आम्हाला आता हे सर्व गोष्टी कराव्या लागतील आणि यासाठी सर्वस्व गृह विभाग जबाबदार राहील त्याची त्यांनी नोंद घ्यावी. या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थांना आणि नागरिकांना विनंती करतो की संध्याकाळी 6:30 कोलार आउटपोस्टला आपण मोठ्या संख्येने यावं आणि भविष्यामध्ये आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा आहे, गाव बंद असेल, रस्ता रोको असेल, त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सगळ्यांनी कोलार आउटपोस्टला यावं. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला ही एक आमची विनंती वजा इशारा देत